नमस्ते फ्रेंड्स, वेलकम टू फूडी फॅमिली। नवरात्र चालू आहे आणि सगळेच म्हणजे भरपूर जणांचा उपवास असतो नवरात्रामध्ये। तर काय रेसिपी करायची, काय म्हणजे उपवासासाठी करायचं, तर मी आज झटपट असे साबुदाणे आप्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे मी 2 वाट्या साबुदाणे भिजून घेतलेले आहेत। 3 ते 4 तास आपल्याला हे साबुदाणे भिजून घ्यायचे आहेत मस्तपैकी। आणि एका ताटामध्ये मी ते साबुदाणे काढून घेते। काढल्यानंतर खूप असे छान असे मऊसूद आपल्याला साबुदाणे छानपैकी भिजून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची जी मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतली आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण करायचे। तर इथे मी 7 ते 8 मिरच्या हिरव्या ज्या तिखट असतात त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यात। आणि आपल्याला ह्या साबुदाण्याच्या वड्यामध्ये हिरवी मिरचीचा वापर करायचा आहे, कारण मिरची पावडर वगैरे चालत नाही उपवासाला। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे आणि 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि हे जे सगळा पूर्ण साबुदाण्याचं जे पीठ आहे ते आपल्याला असं पूर्ण मळून घ्यायचं आहे। मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे आपल्याला पूर्ण साबुदाण्याचं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे। हे पीठ छानपैकी एकजीव केल्यानंतर आपल्याला एकदम मध्यम आकाराचे असे गोळे बनवायचे आहे। जास्त छोटे पण नाही बनवायचे आणि जास्त मोठे पण नाही बनवायचे। आप्याचं भांडं जे आहे, आपण ज्या भांड्यामध्ये हे आप्पे करणार आहोत साबुदाण्याचे, तर त्या साईजचे आपल्याला हे जे वडे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तर इथे मी काही गोळे बनवून घेते। अशा प्रकारे आप्याचं भांडं घ्यायचं आहे आणि ते मी गॅसवर गरम करायला ठेवलं आहे। त्यानंतर मी ब्रशने त्याला थोडंसं म्हणजे ऑइलने ग्रीस करून घेते, म्हणजे तेल लावून घेते सगळीकडे, कारण की आपले जे आप्पे आहेत ते चिटकणार नाही खाली म्हणून। आणि अशा प्रकारे जर आपण ब्रशचा वापर केला तर तेलाचा वापरसुद्धा कमी होतो आणि म्हणजे जे तेलकट आहे, जे हेल्थ कॉन्शियस आहेत, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की जर आपण साबुदाणे वडे बनवतो ते तेलकट होतात, ऑइली होतात, पूर्ण तेलात डीप करून ते बाहेर येतात, तर हे बेस्ट ऑप्शन आहे की ह्याच्यामुळे काय होतं की जास्त ते ऑइली होत नाही आणि क्रिस्पी पण आपल्याला खायला मिळतं। आणि त्यानंतर आपण जे वडे बनवून घेतलेले ते आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत। ठेवल्यानंतर त्याच्यावरती 1-8 मिनिट झाकण ठेवायचं आहे व्यवस्थित, असं ते क्रिस्पी होऊन द्यायचे। सात ते आठ मिनिटानंतर आपण चेक करूया मस्तपैकी आपले जे हे आहे साबुदाणे ते शिजलेले दिसत आहेत, म्हणजे कलर चेंज झालाय, व्हाईटचा थोडंसं ब्राऊनिश कलर झालाय। आणि अशा प्रकारे आप्पे हे उलटून घ्यायचे आहेत, चमच्याच्या सहाय्याने उलटून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे जर फॉर्क असेल, चमचा काट्याचा असतो ना तो चमचा असेल, तर त्याने सुद्धा तुम्ही हे उलटू शकता। तर इथे मी चमच्याच्या सहाय्याने उलटून घेतलेले आहेत, बघा तुम्ही बघू शकता एक बाजू पूर्ण अशी क्रिस्पी झालेली आहे। शक्यतो जी व्हाईट बाजू दिसते ना ती खालीच्या बाजूने उलटून घ्यायची, म्हणजे सगळी बाजू अशी क्रिस्पी होते। तर साबुदाणे चिकट असल्यामुळे ते चमच्याला चिटकत आहेत, कारण मी तेलाचा वापर पण कमी केला आहे ना, त्याच्यामुळे ते थोडेसे चिकटत आहेत। पण तुम्ही हे ट्राय करा नक्की, हे बघा अशा प्रकारे खूप क्रिस्पी होतात हे वडे आणि कमी तेलामध्ये होतात शिवाय। आता इथे आपण चटणी बनवून घेऊया वड्यांबरोबर खाण्यासाठी। तर मी इथे खोबरं घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे, 2-3-4 मिरच्या घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायच्या आहेत, थोडी साखर टाकायची, मीठ टाकायचं आणि लिंबू टाकायचं आहे। सेकंड बॅच इथे मी वड्यांची आप्या पात्रामध्ये ठेवलेली आहे। तर अशा प्रकारे मी उलटून घेते आहे आणि आता हे बघा चिटकत नाही आहेत अजिबात, कारण आपण ते आता ते पूर्ण ग्रीसिंग झालेलं आहे, जे आप्पे पात्र आहे ते ऑइलने पूर्ण ग्रीस झालेलं आहे, त्यामुळे ते चिटकत नाही आहेत, पटापट असे उलटले जात आहेत। तरी पण हे साबुदाणे जे आहेत ते थोडेसे चिकटच असतात, त्यामुळे हे थोडंसं होतंच असं। तरी पण अशा प्रकारे तुम्ही उलटून घ्यायचं आहे आणि सगळी जी बाजू आहे ती क्रिस्प करून घ्यायची आहे। व्हाईट बाजू जी दिसते ती अशी खालच्या बाजूने घालायची, त्यांनी गॅसच्या हीटने ते काय होतं की छानपैकी सर्व बाजूंनी क्रिस्पी होतात। तर मग बघू शकताय तुम्ही खूप छान आणि क्रिस्पी असे वडे तयार होतात आणि झटपट होतात, शिवाय लहान मुलांना आवडतात, आपल्यालाही आवडतात। थोडंसं वेगळं खिचडी खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर असं काहीतरी वेगळं आपण करू शकतो। आणि हे म्हणजे कमी तेलामध्ये होतात विशेष, म्हणजे तर चटणी म्हणजे खोबऱ्याची चटणी जी आहे आपली तयार झालेली आहे। तर अशा प्रकारच्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दहीसोबत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दह्यासोबतसुद्धा हे वडे खाऊ शकता, खूप छान टेस्टी होतात। नक्की रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर। अँड ऑलवेज कीप स्माइलिंग।
एंड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.